आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे। शिवसेना गोरेगाव विधानसभेच्या वतीने शाखा क्रमांक 50 वतीने आज विनामूल्य आधार कार्ड शिबिराचं गोरेगाव पश्चिम पुनर्वास या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचे आयोजक दिनेश राव उपविभाग प्रमुख आपल्या सोबत आहेत। दिनेश दादा, कशा प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, नागरिकांनी कसा प्रतिसाद दिला, काय माहिती द्या। गोरेगाव विधानसभा शाखा क्रमांक 50 तर्फे सुभाष देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 8, 9, 10 असा 3 दिवसाचा पुनर्वास या हॉलमध्ये कार्यक्रम घेतला आहे। कालचा दिवस असा होता की त्या आधार कार्ड लोक शोधायचे का, आधार कार्डचा आम्हाला एक फोन नंबर चेंज करायचा आहे, नवीन कार्ड बनवायचं आहे, ॲड्रेस चेंज करायचं आहे, पण या कॅम्पने काल कमीत कमी पहिल्याच दिवशी 250-300 लोक या शाखा क्रमांक 50 लोकांनी नागरिकांनी याचा लाभ घेतला आणि ते नागरिक खूप खुश आहेत। म्हणून आम्हाला असं वाटलं का 3 दिवसाचा आधार कार्ड कॅम्प घेतला बरं वाटलं। आमचे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ता विक्रम शाह, चित्रा, पूनम, स्वाती, आमची पूरी टीम, डीजे मीनाक्षी, जगदीश, सगळे टीमाने जोरदार शाखा क्रमांक 50 मेहनत घेतला आणि हा कार्यक्रम चांगला उद्देशाने सक्सेस कार्यक्रम हा झालेला आहे आणि उद्या पण लोक भरपूर येणार, त्याचा लाभ घ्यावे अशी आमची विनंती। दादा, याच्यापुढे शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गोरेगाव विधानसभेच्या वतीने कोणते कोणते उपक्रम तुम्ही राबवणार आहात, पुढील वाटचाल कशी होईल? आता पहिला कार्यक्रम आम्ही शिवसेना मेळावा घेतला, हा दुसरा काम आहे आधार कार्ड, आता आमचा तिसरा कार्यक्रम आहे रक्तदान शिबिर जो मोठ्या संख्येने होत आहे, कारण रक्ताची पुरवठे खूप कमी आहे, त्यासाठी आता पुढचा कार्यक्रम आहे रक्तदान शिबिर, तो आपण ठेवणार आहे, तो आम्ही ठेवणार आहे। तर आपण पाहिलं असेल शिवसेना गोरेगाव विधानसभेच्या वतीने उपविभाग प्रमुख दिनेश राव यांनी आधार कार्ड कॅम्पचं पुनर्वास या ठिकाणी खूप मोठ्या संख्येत आयोजन केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश स्वामी उद्या सांगा, आपला समाज मार्गदर्शक गोरेगाव।